आहे की हसायचं का रडायचं? जेव्हा मी पालकमंत्री सुभाष देसाई साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं की आम्ही निर्णय घेतलेला आहे, माझ्या आमदारांनी मागणी केली होती की आम्ही 2000 रुपये जे वॉटर टॅक्स आहे ते कमी करत आहे, मला असं वाटलं की हे लोकांना का वाटतं की औरंगाबादचे लोक जे आहे ते वेडे आहे, त्यांना काही कळत नाही, आपण त्यांना कितीही उल्लू बनवू शकतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये मागच्या 30 वर्षापासून होती, त्यांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही लोकांना पाणी नाही देणार पण सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा वॉटर टॅक्स आम्ही कलेक्ट करणार. ते निर्णय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या सत्तेच्या दौरान हे घेण्यात आला होता. आता मी त्यांना हे प्रश्न विचारतो की 2000 रुपये अजून पाहिजे तर घ्या ना, पाणी कधी देणार हे सांगा आम्हाला. फक्त निवडणूक जवळ आली की लोकांना पुन्हा यायचं, पुन्हा हे लू बनवण्याचा धंदा करायचं, हे कधीपर्यंत चालणार आहे? आणि फक्त तुम्ही असं करत आहेत असं नाही आहे. आता मला सांगण्यात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये एक भव्य मोर्चा काढणार आहे पाण्यासाठी. मग का जेव्हा आपण सत्तेमध्ये होते मग का तिथे का झक मारत होते का तुमचे लोक? महापौर तुमचाच होता, स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅन तुमचेही होते. त्यावेळी जेव्हा लुटून खाल्ले होते तुमचे पदाधिकारी सगळे, पाण्याच्या बाबतीत त्यावेळी का निर्णय घेण्यात नाही आलं होतं? मी आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब आता जे नाटक आणि नौटंकी करण्यासाठी तुम्ही येत आहे, तुम्हाला विसरले का की मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये एक मीटिंग घेतली होती तुम्ही समांतर कंपनी औरंगाबादमध्ये कशा आणता येईल? आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब त्या मंत्रालयामध्ये प्रवीण परदेसी, मनीषा म्हैसेकर, मी, अतुल सावे, संजय सिरसट आणि ते सगळं सूट बूट घालून आलेले जे समांतरचे अधिकारी होते ते समांतर कुणाची होती? राज्यसभाचे भारतीय जनता पार्टीचे MP ची कंपनी होती आणि ते लादण्यासाठी तुम्ही हे आले होते. आणि ते त्याच्यासाठी तुम्ही आमच्यावर कसं प्रेशर टाकलं होतं, तुम्ही काय म्हटलं होतं? तुम्ही हे सांगितलं होतं की तुम्ही याच्या बाबतीत विरोध केला तर तुम्ही मला संबोधून सांगितलं होतं की जलील भाई अगर तुमने विरोध किए तो 20 साल औरंगाबाद को पाणी नाही मिलेगा. कुठून आणणार होते ते पाणी? त्या जायकवाडी पासून ना, जे 50 किलोमीटर दूर आहे. आता तुम्ही हे मोर्चा काढणार आहे, तुम्ही मला माहित आहे सगळ्या मीडियाला मॅनेज करून आपल्याकडे पैसा आहे, खूप भव्य मोर्चा तुम्ही काढू शकतो, ते मीडियामध्ये येऊ शकतं. तुमच्यामध्ये हिंमत असेल देवेंद्र फडणवीस साहेब तर एकटा तुमच्या कोणत्या एका कॉर्पोरेटरच्या एरियामध्ये जा आणि तिथे सगळ्या महिलांना एकत्र करा आणि त्यांना सांगा की आज एक मी मोर्चा काढायला आलं. मी आपल्याला सांगतो ते हंडा घेऊन आपल्याला हानतील. असेल आपण मुख्यमंत्री असेल, तुमचा आदर आहे, सगळं वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही लोकांना उल्लू बनवण्यासाठी येत आहे तर लोक तुम्हाला काय एक्सेप्ट करणार आहे का? तुम्ही पाण्यासाठी काय करणार आहे? पाणी मिळणार का लोकांना? नाही मिळणार आहे. कारण तुमच्या भानगडीतून तुमच्या दोघांच्या विरोधामध्ये हे सगळं चाललेलं आहे की आपण दोघं औरंगाबादमध्ये कथा पुन्हा आपण सत्तेमध्ये येऊ शकतो, याच्यासाठी हे सगळं नाटक आणि नौटंकी सुरू आहे. आणि मला असं वाटतं की लोक आता खूप हुशार झालेले आहे, लोकांना सगळं काही कळलेलं आहे. पण शिवसेना पण तेच करते, भाजप पण तेच करते, दोघेही म्हणजे पाण्यासाठी जे सत्तेत होते गेले इतके वर्ष त्यांची ही नाटक ही कशी पाहायची बघ, म्हणजे तुमच्या शब्दात नाटक. मला हे सांगायचे आहे की आज आपण जेव्हाही मी 2014 मी लोकांना हे आवर्जून सांगतो की 2014 माझ्या विधानसभेचा भाषण ऐका, मी सांगितलं होतं की आपण कशाला हे प्रायव्हेट कंपनी महाराष्ट्रामध्ये कुठेही देशामध्ये पाण्याचा कॉन्ट्रॅक्ट जे आहे एका प्रायव्हेट कंपनीला कुठेही देण्यात आलेला नाही, फक्त औरंगाबादमध्ये देण्याचा हे त्यांचा सगळ्यांचा, कारण त्याच्यामध्ये शिवसेनाचा त्यावेळचे खासदार, त्यावेळचे महापौर हे सगळ्यांना पर्सेंटेज मिळालेला होता हे कंपनी आणण्यासाठी. आणि आता आपण जेव्हा MJPला हे दिलेले आहे तर आपण काय करत आहे, 52 वॉटर टँक्स आपण औरंगाबाद मे आपण कन्स्ट्रक्शन करत आहे. ते प्रश्न आपल्याला विचारतो देवेंद्र फडणवीस साहेब, उद्धव साहेब आणि शिवसेनेचे ते आमचे महापौर आणि पदाधिकारी होते, की तुम्ही वर्षाला एक 10 टाक्या तयार केले असते, 10, मी 50 नाही म्हणतो, वर्षाला 10, तर 30 वर्षामध्ये काय झालं असतं? आज औरंगाबाद मध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे ते सेल्फ क्रिएटेड आहे तुमच्यामुळे आणि तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळे. आणि आजही तुम्ही
याचा बाबतीत सीरियस नाही आहे, फक्त आपला राजनीतिक स्वार्थासाठी हे मोर्चा काढणार आहे. आता पालकमंत्री इथे येऊन म्हणजे कसं चांगला डायलॉग ते करत होते, मला खूप आनंद आहे हे सांगण्यासाठी की आता मी औरंगाबाद मध्ये 2000 रुपये मागणी केली होती. हो, तुमच्या आमदारांनी, तुमच्या खासदारांनी, तुमच्या महापौरांनी ही मागणी केली होती जेव्हा सत्तेमध्ये बसले होते की आम्ही लोकांना पाणी नाही देणार पण टॅक्स सगळ्यात जास्त आम्ही औरंगाबाद वासियाकडून करणार आहे. आता निवडणूक जवळ आली पण पुन्हा लॉलीपॉप घेऊन आले आपण. तुमच्या एरियामध्ये जा आणि एकटा तिथे आई आमची बहिणीला विचारा की आम्ही भाषण द्यायला आलेले आहे, आम्ही मोर्चा काढायला आलेले आहे, तुम्हाला पाणी कधी मिळणार हे मी सांगू शकत नाही. आणि मी आपल्याला सांगतो ज्या प्रकारे आज काम सुरू आहे येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये ही आपल्याला पाणी नाही मिळणार ज्या परिस्थितीमध्ये असं जे काम सुरू आहे. कारण हे आज ही म्हणजे याच्या बाबतीत सिरियस नाही आहे, फक्त त्यांना हे लोकांना दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. काय रॉकेट साइन्स आहे का? 50 किलोमीटर पैठण डॅम आहे, तिथून आपल्याला पाणी आणायचे आहे, स्टोरेज कॅपॅसिटी आपल्याला वाढवायची आहे, संपलं. तर तुम्ही ते म्हणालात की पाणीपट्टीचे पैसे परत काय प्रकरण, नक्की काय म्हणणार तुमचं? मला हे सांगायचे आहे की तुम्ही आता निर्णय घेतलेला आहे ना, 1-2 दिवसापूर्वी येऊन तुम्ही एक लॉलीपॉप देऊन गेले ना तुम्ही की आम्ही 2000 रुपये पाणीपट्टी कर आम्ही कमी करत आहे. मग इतकं वर्ष जे तुम्ही सत्तेमध्ये होते महानगरपालिकामध्ये, जे तुम्ही लोकांना लुटून त्यांच्याकडून पैसे घेतले पाण्याच्या नावाखाली, पाणी न देता तुम्ही, मग मी एक मागणी केलेली आहे, मग इतकं 2 कोटी रुपये आपण लोकांना उल्लू बनवून जे पैसे इकट्ठा केले ते सगळे पैसे लोकांना परतफेड करा, त्यांना परत ते पैसे द्या विथ इंटरेस्ट. कारण तुम्ही चीट केलं होतं. आज तुम्हाला कळलं ना की आपण इलेक्शन आलेलं आहे, आपण काहीतरी लॉलीपॉप द्यायला पाहिजे, आपण आजही त्यांना पाणी देऊ शकत नाही, तर कमीत कमी 1-2 हजार रुपयाचा लॉलीपॉप देण्याचा हे जे प्रयत्न केलेले आहे ते लोक आता सगळा समजलेला आहे. ज्वलंत हा सगळा विषय सुरू आहे आणि पुन्हा एकदा शिवसेना मी ओपन चॅलेंज करतो. देवेंद्र फडणवीस साहेब स्टेज वर उभे राहून खूप मोठा मोठा बडबड करतो, आपण उद्धव साहेब खूप बडबड करतो. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही एकटा जाऊन एकटा कोणत्याही एरियामध्ये जे तुम्हाला असं वाटतं की हे माझं स्ट्रॉंग होल्ड आहे तिथे मी जाऊ शकतो एकटं. सेक्युरिटी आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आमच्या तुमच्या चमचे जे मागे असतं ना त्यांच्या त्यांना सोडून एकटा जा आणि तिथे आई बहिणीला विचारा, तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा की तुम्हाला नाव पाहिजे का पाणी पाहिजे आणि बघा तुम्ही काय उत्तर तुम्हाला मिळतं. दोघांचंही तुम्ही सांगितलंय काय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वगैरे वगैरे. शहरातल्या लोकांना संज्ञान करण्यासाठी तुम्ही एमआयएमचे नेते खासदार म्हणून प्रयत्न करणार आहेत का? तुमचाही काही तिसरा चौथा मोर्चा असणार आहे का? लोकांमध्ये काही लोकांमध्ये जागृती करणार आहात काही? दोघंही जर फसवत असतील तर माझा मी आपल्याला सांगतो की हे नाटक आम्ही करणार नाही. हे मोर्चे काढण्यासाठी हंडा मोर्चा आणि ते मोर्चा आणि महानगरपालिकेचे सगळे शिवसेनेचे जे अधिकारी आयुक्तांच्या समोर जाऊन बसायचं आणि चर्चा करायची. अरे हे वेळ आली कशामुळे, कुणामुळे आली हे आपल्याला वाटत नाही का? तिथे बसल्यावर आपल्याला काही असं आलं का नाही की अरे हे सगळं जे वाट लावली आम्ही शहराची आम्हीच लावलेली आहे आणि आता ते कमिशनरावर लोक धावून येत आहे, त्याला मारण्यासाठी येत आहे. आमचे कॉर्पोरेटर्स कोणत्याही पार्टीचे असू द्या, त्यांच्या अंगावर लोक धावून येत आहे. बरोबर आहे, हे सगळं तुम्ही सांगताय हे सगळं माहित आहे, पण आता तुमचा रोल काय असणार आहे? मी मंत्रालयामध्ये संजीव अग्रवाल साहेब असू द्या जे सेक्रेटरी आहे, मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी असू द्या, मी स्वतः हैदराबादला जाऊन ते जे कॉन्ट्रॅक्टर ज्याला काम हे देण्यात आलेलं आहे मी आपल्याला सांगू का की त्याने काय सांगितलं मला ते कॉन्ट्रॅक्टरने? साहेब आम्हाला इतका घाई घाईने असं सांगण्यात आला होता की तू काम सुरू कर कारण निवडणूक जवळ आलेली आहे, आम्ही आम्हाला लोकांना हेतू हे पाणी खूप महत्वाचं आहे, तू काम सुरू कर आणि नंतर तुझा जे ही रेट वेटचे काही इश्यूज असेल ते आम्ही बघून घेऊ. ते मला म्हटलं की साहेब इतकं घाई घाईने आम्हाला सांगण्यात आले होते मुख्यमंत्री स्वतः, आणि आता जेव्हा स्टील आणि सिमेंटचे भाव वाढलेले आहे आम्ही त्यांना सांगतो की साहेब तुम्ही सांगितलं होतं आम्ही उद्घाटन केलं आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काय करत नाही? मला हे सांगायचे आहे की हे मोर्चे ना काढता
हे नाटक ना करता सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून आपण कसं काय लवकरात लवकर काय करू शकतो आपण 24 आवर्स मध्ये, म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे की आपण काही करू शकत नाही 24 आवर्स मध्ये. आज समजा सर माझा प्रश्न तुम्ही ऐकून घ्या की त्यांचं नाटक सुरू आहे, त्यांचं राजकारण सुरू आहे असं तुम्ही सुरुवातीला म्हणाले की एकत्र येतच नाही कारण त्यांचं राजकारण आहे, त्यांचं नाटक आहे, बरोबर. तुम्ही काय करणार, तुमचा रोल काय असेल एमआयएम किंवा खासदार म्हणून? मी तेच बोलतो आपल्याला, मी तेच बोलण्याचा प्रयत्न करत आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत महिन्याला दोनदा मी त्याचा रिव्ह्यू घेतो की कुठपर्यंत आलेला आहे. मग मला जेव्हा कळतं की हे प्रॉब्लेम इथे अटकलेला आहे, मी अनेकदा अनेकदा मुंबईमध्ये वॉटरचे जे सेक्रेटरी आहे त्यांना बोलून, कारण मला माहित आहे की अनेक निर्णय जे आहे ते राज्य सरकारला घ्यायचे आहे. इकडच्या म्युन्सिपल कमिशनर किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे ते अधिकार नाही आहे, म्हणून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येतो. आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की माझ्यासाठी पाणी महत्वाचं आहे. मी फक्त हंडा मोर्चा काढून पाणी मिळत असेल तर मी आपल्याला चॅलेंज देतो की हे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या मोर्चापेक्षा चांगला मोर्चा मी काढू शकतो. मी करणार. आताची सगळी परिस्थिती पाण्याची माहिती आहे. खरंच औरंगाबादकरांना पाणी कधी मिळेल असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत. मला नाही वाटत की ज्या प्रकारे जे काम सुरू आहे की अजून एक 3 वर्ष कमीत कमी लागतील याच्या बाबतीत, ते कितीही काहीही बोलू द्या. म्हणजे एकदा हे तो पालकमंत्र्यांचं मी स्टेटमेंट वाचलं की 20% वॉटर आम्ही डिसेंबर मध्ये वाढवून देणार आहे, जे डिसेंबर गेलेलं आहे. मग मी त्यांना चॅलेंज केलं की तुम्ही मला दाखवा कशा 20% तुम्ही काय केलेलं आहे त्याच्या बाबतीत. फक्त मीडियामध्ये स्टेटमेंट देण्यासाठी चांगलं होतं, पण काही तुम्ही केलं नाही आणि फक्त लोकांना हे दाखवण्यासाठी. आज मी आज लोक हे मागणी करतो की आम्हाला कमीत कमी 1 दिवस आर पाणी द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे. मी म्हणतो की त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर दररोज आपल्या शहराला पाणी मिळू शकतं. इतकं पाणी पैठणमध्ये आहे पण ते करत नाही.